कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आज नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि नवरात्र उत्सवामध्ये आपण नवरात्र विशेष नवदुर्गा या कार्यक्रमाचं आपल्या आचार्य 90 FM वरती आयोजन केलेलं आहे. आणि या नवदुर्गा या विशेष कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या स्त्रियांच्या मुलाखती इथे घेत आहोत. आज कोणतंही क्षेत्र असू देत, वैद्यकीय क्षेत्र असू देत, सांस्कृतिक, सामाजिक, त्याचबरोबर इतर अजून वेगवेगळे कलाक्षेत्र, या सगळ्या क्षेत्रांमध्ये स्त्रीने आपलं एक वर्चस्व गाजवलेलं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. आणि यामध्येच अशी एक खूप गोड गुणी कलाकार आज माझ्यासोबत इथे आलेली आहे आणि तिचं नाव आहे जानकी विनायक आपटे. जानकीबद्दल सांगायचं झालं तर ती डान्सर आहे आणि डान्स कोरिओग्राफर म्हणून सध्या ती इंडस्ट्रीमध्ये काम करते. असिस्टंट डान्स कोरिओग्राफर म्हणून तिने बऱ्याच मालिकांसाठी काम केलेलं आहे. आपल्या सगळ्यांना माहीत असलेली सगळ्यांच्या आवडीची मालिका आई कुठे काय करते, स्वाभिमान आणि सध्या झी मराठीवरची शिवा किंवा लक्ष्मीच्या पावलांनी यासारख्या अनेक मालिकांसाठी तिने असिस्टंट डान्स कोरिओग्राफर म्हणून काम केलेलं आहे. या व्यतिरिक्त स्वतः कोरिओग्राफर म्हणून तिने अनेक म्युझिक अल्बम केलेले आहेत. त्यामध्ये तिने जाऊ दाना साहेब असेल, वाजते पिपाणी असेल, सप्तसूरसाठीचं असेल, सूर्या प्रोडक्शनसाठी असेल, यासाठी तिने काम केलेलं आहे कोरिओग्राफर म्हणून. आणि याही पलीकडे जाऊन तिने ती कॉर्पोरेट इव्हेंट्स चे कोरिओग्राफी करते, वेडिंग इव्हेंट्सचे कोरिओग्राफी करते. आणि अशी ही खूप गोड गुणी कलाकार जानकी आज आपल्यासोबत आहे. तर तिचा हा नृत्याचा प्रवास आज आपण तिच्याकडून जाणून घेणार आहोत आपल्या या विशेष कार्यक्रमामध्ये. जानकी, तुझं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM मध्ये आणि तुला नवरात्राच्या खूप खूप शुभेच्छा. तर मला सांग, तुझी आणि डान्स म्हणजे डान्स आणि जानकी हे समीकरण कधीपासून जुळलंय? म्हणजे तू कधीपासून डान्स केलायस आणि तू पहिला केलेला डान्स तुला आठवतो का? हो, समीकरण जुळलं म्हणजे ते खूप लहानपणापासूनच, म्हणजे अगदी 5-6 वर्षाचे होते तेव्हापासून. गाणं लागलं टीव्हीवर की मी नाचायचे आणि ते आईला पण घरी वगैरे बघायला आवडायचं. आणि मजेची गोष्ट अशी की म्हणजे 5-6 वर्ष म्हणजे सिनियर KG वगैरे असं, तर त्यावेळेला काहीतरी अॅन्युअल फंक्शनचं काहीतरी ऑडिशन सुरू होत, तर लहान लहान मुलांना की नाही जमणार म्हणून मग ते ऑलरेडी बाहेर काढून ठेवले. तर आधी सिलेक्ट नव्हतं केलं, मग मला त्यांना माहित नाही का खूप असं लागलं मनाला, मी घरी येऊन रडले बिडले. 6 वर्षाची असताना ओके, मला नाचायचंय, मला का काढलं. मग एक आई म्हणून मग ती आली नेक्स्ट डे शाळेत, तिनं विचारलं की ऍटलीस्ट ट्राय तरी करू द्या. मग ते ट्राय करू द्या म्हणून बघितलं आणि त्यांना इतका आवडला तो डान्स की मला ग्रुप डान्स मध्ये लीड मिळाली. रडल्याचा फायदा नाही. आणि म्हणजे मला माहित होतं की मी करू शकते, पण मग मला त्यांनी बघितलंही नाही, घेतलं पण नाही, काहीच नाही. म्हणून मग मी ते आईला सांगितलं, मग मिळालं अॅन्युअल डे, खूप छान झालं. आणि त्यावेळेला मी ऍक्च्युली माझं पहिलं दुसरी पर्यंतचं शिक्षण सुरतला झालंय. अच्छा. आधी मी गुजरातला होते, 2009 साली मी मुंबईला आले. तर स्टार्टिंगला मी बॉलिवूड, वेस्टर्न ही स्टाईल खूप केली लहानपणी, खूप जास्त, म्हणजे स्टंट वगैरे हे पण मी केलं. आणि त्यावेळेला असं झालं की तो पहिलाच एक ग्रुप डान्स, म्हणजे आयुष्यातलं पहिला ग्रुप डान्स तर. आणि मला गाणं पण लक्षात आहे की धडक धडक बंटीवर पब्लिक ते गाणं होतं. आणि त्यात पण ते कॉस्ट्युम पण लक्षात की एक असं छान स्कर्ट होता, त्यात एक टॉप होता, पर त्यात एक हात असलेला फॅशन होती, एक हात नसलेला फॅशन. आणि त्याची ती खूप छान फॅशन होती, खूप क्रेज होती. मग त्यावेळेच ते खूप अशी छान मेमरी आहे माझ्याकडे. आणि त्यावेळेला युक्ता मुखी आलेल्या आमच्या स्कूलच्या अॅन्युअल डे, खूप मोठी, म्हणजे ती गुजराती खूप मोठी ट्रस्ट होती स्कूलची, तर तिकडे खूप मजा आली. तर तिकडनं तो डान्सचा माझा प्रवास सुरू झाला. आणि पहिलं गाणं म्हणजे धडक धडक, म्हणजे अजून मला स्टेप आठवत सांगितली तर मी करेन. बट टू बी फ्रँक, शाळेमध्ये आपण ज्याही प्रोग्राम्स करतो ना, त्या स्टेप्स किंवा त्या सगळ्या गोष्टी आपल्या खूप जास्त लक्षात राहतात अजून सुद्धा. म्हणजे मी, मलाही आठवतं की मी जावेला जे काही गाणी परफॉर्म केली आहेत, त्या स्टेप्स, टिपिकल त्या स्टेप्स असतात, त्या आपण अजूनही विसरू शकत नाही. आणि त्याच करतो आपण, आता पण काही करायला सांगितलं ना त्याच करतो आपण, त्याच करतो. तर तुझा हा प्रवास सुरू झाला, म्हणजे तू मग, मला असं वाटतं तू सिनियर KG वगैरे असतानाचा तुझा हा प्रवास, म्हणजे तू सिनियर KG असल्यापासून परफॉर्म करायला सुरू केलं. पण मग पुढे, म्हणजे 11वी 12वी म्हण किंवा पुढचं कॉलेजचं, तुझं कॉलेज कुठे झालंय आणि तिथे मग तू कसं तुझ्या डान्सला अजून एक्सप्लोअर केलंस?
ओके, तर बेसिकली जेव्हा 2008 पर्यंत म्हणजे सुरतला असताना मी डान्स खूप ऍक्टिव्हिटीज केलेले, म्हणजे मी कराटे मध्ये पण होते, स्केटिंग मध्ये पण होते, पण डान्स एक मेजर होतं की इथे माझं छान जम बसलं, मला ते एन्जॉयमेंट करायला आवडायचे. त्यानंतर मग आणि ते गुजराती कल्चर ना, तर ते गरबा नवरात्री खूप, आणि मी माझा पूर्ण एरिया गुजरातींनी भरलेला होता, आम्ही एकच महाराष्ट्रीयन फॅमिली होतो त्या पूर्ण लोकॅलिटीमध्ये, तर तिकडे ऑथेंटिक गुजराती त्यांच्याकडनं स्टेप ट्रेडिशन ऑथेंटिक, आणि त्याचा फायदा मला 2009 ला झाला जेव्हा मी इथे आले, तर त्याला तिसरी मध्ये होते. तर शाळेत मग काय की गरबा आहे फेस्टिवल, मग ट्रेडिशनल कपडे घालून या, मग ग्राउंड मध्ये स्कूलच्या ग्राउंड मध्ये गरबा खेळूया. तर तिथे माझ्या एका सुपरवायझर टीचरने मला बघितलं की अरे ही मुलगी काहीतरी वेगळं करते, काहीतरी छान करते ही मुलगी, तर तिने मला बाजूला केलं की नंतर भेट. आणि लकीली असं त्या मॅडमचा क्लासेस पण माझ्याच एरियामध्ये, त्या मॅडमच्या क्लासमध्ये म्युझिक होतं, ट्युशन्स होते, भरतनाट्यम होतं, तर तिथे माझी ओळख झाली भरतनाट्यम स्टाईल सोबत. वा, तर आणि मी मुळात वेस्टर्न करणारी ना आधी, तर मला ते इनिशियली जम बसायला थोडा वेळ लागला, पण ते वय लहान असल्यामुळे क्युरिओसिटी होती की हे काहीतरी नवीन आहे, हे पण जमते करून बघूया, पण ते जे जमलं ते मग मी पुढे अजूनपर्यंत सोडलं नाही, म्हणजे त्यात माझं विचारच झालंय, आता माझा प्लॅन आहे की मास्टर्स करायचं भरतनाट्यममध्ये. भरतनाट्यममध्ये मी विचार बात केलंय आणि तिकडनं मग तो प्रवास सुरू झाला. मग कॉलेजला म्हणजे 10वीपर्यंत ते इंटर स्कूल वगैरे ते खूप केले, डान्सिंग डिसेंबर म्हणून माझ्या एरियामध्ये भिवंडीला खूप छान कॉम्पिटिशन्स होतात, तर ते पण आम्ही भरपूर केले, म्हणजे आमचं पूर्ण अकॅडमी दर नोव्हेंबर डिसेंबरला पार्टिसिपेट करायची. आणि त्यानंतर मग 11वीचं वर्ष आलं, 11वीच्या वर्षाच्या वेळेला असं झालं की आता पुढे काय करायचं, हे प्रोफेशन वाईज घेऊया हे माझं असं कन्फर्म ठरलं नव्हतं, पण डान्स सोडायचं नाही हे एक माझ्या डोक्यात फिक्स होतं. मग एक दिवशी की 10वीनंतर असताना की काय घ्यायचं, सायन्स घ्यायचं, कॉमर्स घ्यायचं का आर्ट्स घ्यायचं, मग सायन्स घ्यायचं असं चाललेलं की व्हेटरनरी डॉक्टर होऊया वगैरे, आधी ते गोल होता माझा. पण बाबांनी त्याला एकच वाक्य म्हटलं, तू सायन्स घेणार ठीक आहे, व्हेटरनरी डॉक्टर होशील ठीक आहे, पण मग तुझा डान्स सुटेल, तू आता जो वेळ दे बापरे तो तू वेळ नाही देऊ शकणार. बाबांकडून हे माझ्या बाबांकडनं आलं आणि ते मला इतकं हिट झालं, म्हणलं अरे हा, म्हणलं मी आता जे, कारण मी 10वीचं वर्ष बोर्डाचं वर्ष ना खूप महत्वाचं, म्हणजे मी खूप पेरेंट्सना बघितलं की अभ्यास, म्हणजे बोर्डाचं वर्ष आलं की मग सगळे क्लासेस बंद, इतर ऍक्टिव्हिटी बंद, पण ते मेंटली कुठेतरी त्रासदायक होतं मुलांना, ज्यांना आवड असते ना खूप ऍक्टिव्हिटीज मध्ये त्यांना ते त्रासदायक होतं, पण नाही मी तेव्हा पण ते सोडलं नाही 10वीचं वर्ष. म्हणजे अक्षरशः माझ्या डान्स टीचरने मला बसवलं घरी 10वी आणि 12वीला, एक महिना उरलेला बोर्डला दोन्ही वेळेला, आता तू घरी जा, आता येऊ नकोस क्लास, असं अक्षरशः हकललंय मला. म्हणून मी 10वी 12वी अजिबात सोडलं नाही. आणि जेव्हा बाबांनी सांगितलं की तुला डान्स मध्ये तेवढा वेळ देता येणार नाही जेवढा तू आता देतेस, मग मी म्हणलं नाही मम्मी आर्ट्स घेते, मग माझा पूर्ण प्लॅन चेंज, म्हणलं आर्ट्स घेते. आणि माझे घरात सगळेजण कॉर्पोरेट मध्येच आहेत, म्हणजे आई एमएनसी मध्ये आहे, बाबा सुद्धा छान कंपनी मध्ये, ही इज अ टेक्सटाईल इंजिनियर, आई अकाउंट ऑफिसर आहे, बहिणीने पण एमबीए केलंय, सो ह्या क्षेत्रातलं असं कोण नाही, कला क्षेत्र आणि आर्ट आणि इंडस्ट्री मध्ये. एक माझी आत्या बहीण होती, पण तिचं पण आफ्टर मॅरेज तिने स्वतःची इव्हेंट कंपनी सुरू केली, सो ह्या क्षेत्रात असं ऍक्टिव्ह कोण नाही. मग माझं असं होतं की इथे ह्या क्षेत्रात शिरायचं असंही फोकस नव्हतं, पण डान्स सोडायचं नाही हे काहीतरी ठाम होत, कन्फर्म होत. हा, मग म्हणलं की ठीक आहे आर्ट्स करूया आणि साईड बाय साईड आपले भरतनाट्यमची डिग्री पण करू. मग सुरुवातीला माझं असं होतं की नालंदा युनिव्हर्सिटीला जायचं, कारण तिथे ते खूप प्रसिद्ध आहे ना इकडचं आपलं जुहूचं, पण त्याला मायचं असं होतं की नाही जरा अकॅडमिकली पण बघ. मी म्हटलं ठीक आहे, मग 10वी झाली 11वी झाली 12वी झाली, पण मी डान्स काय सोडले नाही. आणि 11वीचं पूर्ण वर्ष फक्त आणि फक्त फेस्ट मध्ये घालवलं, फक्त आणि फक्त फेस्ट मध्ये, म्हणजे असा एक दिवस नाही, म्हणजे माझं जरी कॉम्पिटिशन नसायची ना, सिनियर्सची असायची ना, तर मी जायचं त्यांच्यासोबत, मला मजा यायची. मग ग्रुप डान्स, मोस्ट ऑफ मी सोलो डान्सला जास्त प्रेफर केलं, आणि त्याला माझी एकटीची वेगळी युनिक स्टाईल होती, म्हणजे मी बॉलिवूडचं किंवा हॉलिवूडचं सॉंग घेऊन मी भरतनाट्यम त्याच्यावरती परफॉर्म करते, सो नाईस. तर ते खूप वेगळं होतं फेस्ट मध्ये, तर त्याच्यामुळे मला काही बक्षिसं पण मिळाली, फर्स्ट रँक, सेकंड रँक, कॉन्सोलेशन बरेचशी मिळाली.
आणि मग बारावीत पण मोस्ट ऑफ द टाइम असंच झालेलं की मी फेस्टच करत होते. आणि मग त्यावेळेला माझ्या मैत्रिणी अगं पोट झालेत आता तरी बस म्हणून त्यांनी अक्षरशः जबरदस्ती बसवलं. म्हणजे टीचरचं पण असं झालं की तुला बघितलं नाही पूर्ण वर्ष अभ्यास करताना. सो हे तुझं एक ओव्हरऑल असं होतं की कॉलेज लाईफ आणि तू तरी डान्स नाही मागे पडून दिलास. पण मग पुढे तू 12वी नंतर काय शिक्षण घेतलंस? मग तू आर्ट्स मधून काय केलंस? आर्ट्स मधून मी बीए केलं हिस्ट्री आणि इकॉनॉमिक्स मध्ये. पण ते जस्ट एक अकॅडमिक डिग्री हवी होती म्हणून माझा सगळा इंटरेस्ट इथेच होता. पण तोपर्यंत जसं मी आर्ट्स मध्ये स्विच केलं ना 10वी नंतर, माझं हे ठरलेलं की आता जे काय करायचं ते डान्स डान्स करायचं करिअर. आणि करिअर अकॅडमिक म्हणजे तू काहीतरी हवं असायला हवं म्हणून ते सायमल्टेनियसली ते करत होतीस. तर खरं तर या सगळ्या विषयांमध्ये मी तुझ्या बाबांना खूप थँक्स म्हणेन. कारण बऱ्याच वेळेला असं होतं ना की पॅरेंट्स म्हणतात की अगोदर तू तुझं अकॅडमिक कर आणि ह्याला सेकंड प्रायोरिटी ह्याला दे, तू आपल्या आर्ट्सला दे, आर्ट फॉर्मला दे. बट म्हणजे मला खरंच जाणकीच्या बाबांचं विशेष कौतुक वाटतं. आणि आपल्या मुलांमध्ये जे काही पॅशन आहे ते पॅशन ओळखून आपण मुलांना अशा ऑपॉर्च्युनिटीज देणं फार गरजेचं आहे. कारण मग पॅशन जर आवडीचं काम असेल तर आपणही थकत नाही किंवा कंटाळा. सो ह्या गोष्टी आहेत. म्हणजे खरंच थँक्स टू युअर डॅड, खूप छान वाटलं. श्रोते हो, आजच्या आपल्या या नवदुर्गा विशेष मुलाखतीमध्ये जानकी आपटे आपल्यासोबत जोडली गेलेली आहे, जी स्वतः खूप छान कोरिओग्राफर आहे, डान्सर आहे. तिच्यासोबतचा हा गप्पांचा सिलसिला आपण असा सुरू ठेवणार आहोत. पण घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो, मी आर्षे कोमल पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. नवरात्र उत्साह सुरू आहे, नवरात्राच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. नवरात्र विशेष नवदुर्गा या आजच्या आपल्या विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत जोडली गेलेली आहे डान्स कोरिओग्राफर डान्सर जानकी विनायक आपटे. जानकीबद्दल आपण ब्रेकपूर्वी पाहिलं की तिचं अगदी सिनियर केजीपासून सुरू झालेला प्रवास कॉलेजच्या या टप्प्यापर्यंत येईपर्यंत डान्स आणि तिचं समीकरण कसं होतं, तिचं नातं कसं होतं आणि पुढे हे नातं कसं बहरत गेलं. आता जानकी मला एक सांग की तू असिस्टंट कोरिओग्राफर म्हणून तू बऱ्याच मालिका केल्यास, तर तिथपर्यंत पोहोचलीस कशी आणि तिथे तुझा अनुभव कसा होता? तर जसं मी म्हटलं की 10वी नंतर आर्ट्स वगैरे घेतलं, माझं सगळं सुरू होतं फेस्ट वगैरे. आणि सायमल्टेनियसली मी कॉलेज करत करत डान्स क्लासेस पण शिकवायचे माझ्या मॅमच्या क्लासेसमध्ये. तर ती जी सुरुवातीची 5 वर्ष होती म्हणजे माझं अगदी TY होईपर्यंत माझा फिल्म इंडस्ट्रीशी काही संबंध नव्हता. मला माहितही नव्हतं की काय म्हणजे कसं एंट्री व्हायची किंवा काय करावं लागतं, काही नाही, पूर्ण ऍब्सोल्युट आउटसाइड. तर नंतर त्याला एक ठाण्यामध्येच एक ग्रुप आहे कलांकुर फाउंडेशन म्हणून, तर त्यांचे फोकचे खूप शोज होतात, ते फोक डान्स वगैरे करतात. तर तिथे माझी ओळख झाली माझ्या एका मैत्रिणीसोबत आणि तिने मला संतोष भांगरे कोरिओग्राफर आहेत त्यांच्याशी ओळख करून दिली. तर 2022 तेव्हा माझी ऍज अ प्रॉपर असिस्टंट कोरिओग्राफर म्हणून सुरुवात झाली. मग इनिशियली म्हणजे डान्सर्सच्या लाईफमध्ये बघितलं ना तर आधी डान्सर मग असिस्टंट असे खूप त्यांना फेजेस असतात, ते फेस करावे लागतात. पण लकीली मला ती संधी मिळाली की डान्सर्सचा माझा तसा प्रवास घडतच होता सायमल्टेनियसली, पण डिरेक्टली मला असिस्टंट कोरिओग्राफरची पोस्ट मिळाली तिकडे. आणि त्या सरांनी पण खूप छान रित्या मला सगळं शिकवलं वगैरे. तर 2 वर्ष मी त्यांच्याकडे काम केलं. तर त्या 2 वर्षामध्ये मी आई कुठे काय करते सिरियल, स्वाभिमान, शिवा, परत लक्ष्मीच्या पावलांनी, सागरिकाची जी आई कदाजीबा वगैरेची जी गाणी रिलीज झाली सागरिकाची, त्यातली हार्टमध्ये लॉकडाऊन, परत भरपूर अशी गाणी आम्ही केली त्यातली. आता एक दिवाळीचं गाणं केलेलं त्यांचं. परत म्हणजे आता टायटल पण इतके सारे आहेत की ह्यातलं बऱ्याच सिरियलचे टायटल सॉंग्स पण तू केलेले आहेस. म्हणजे हा म्हणजे सिरियल्सचे जे पण डान्स सिक्वेन्स असायचे ना तिथे मी असिस्टंट कोरिओग्राफर म्हणून सरांची. सो तुझा तिकडचा अनुभव कसा होता, कारण इंडस्ट्रीमध्ये एवढ्या लहान वयामध्ये जाणं आणि ऍज अ असिस्टंट म्हणून काम करणं, सो इट्स अ बिग अपॉर्च्युनिटी. मग तिकडचा तुझा अनुभव कसा होता? तिकडे मोस्ट ऑफ म्हणजे लकीली मला सगळे फ्रेंडली मिळाले. सो तो जास्त म्हणजे असं कोणी ऍटिट्यूड दाखवलं वगैरे असं नाही, पण ते सगळं ऑब्झर्व करत शिकायला ना थोडा वेळ गेला. कारण समजेपर्यंत ना काही गोष्टी हातातनं जायच्या आणि मग असं व्हायचं की नाही तुला आता येत नाही थांब.
मग ते समजायला की काय प्रोसेस असते, कसं शिकवायचं, कारण की डिरेक्टली दे ऑल आर सिनियर्स टू, एक्झॅक्टली दे ऑल आर सिनियर्स, आणि डिरेक्टली म्हणजे आता आपण पटकन फ्रेंडली पण नाही होऊ शकत, ते एक रिस्पेक्ट, एक बाउंड्री ठेवावी लागते आर्टिस्ट सोबत. सो आर्टिस्ट सोबत कसं बिहेव्ह करायचं ते सगळं मला हळूहळू मी जसं करत गेले तसं शिकायला मिळालं. आणि नंतर मग वाटलं की आता बघूया. आणि मग नितीन कांबळे म्हणून डिरेक्टर आहेत, त्यांनी मला संधी दिली की नितीन कांबळे आणि तृप्तीताई त्यांची वाईफ म्युझिक डिरेक्टर आहेत त्या पण, तर त्यांनी मला संधी दिली की तू आम्ही गाणं करतोय तर तू करशील काय कोरिओग्राफी. म्हणलं ठीक आहे. आणि ते इनिशियली असं नव्हतं की तू करशील का, मी जस्ट हेल्प म्हणून तिथे गेलेले. आणि त्यांनी मग म्हटलं की आता हे गाणं तू कर, बघूया कसं करते. तर ते एक चॅलेंज पण होतं आणि मला एक ती ऑपॉर्च्युनिटी पण मिळाली की इंडिव्हिज्युअली तू कसं करते गाणं पूर्ण, डिझायनिंग, कोरिओग्राफी सगळं. तर त्याला माझ्यासोबत साजन म्हणून एक मित्र आहे माझा, तो पण होता. तर इंडिव्हिज्युअली मग वास्ते पिपाणी जे आता नुकतंच रिलीज झालंय सप्तसूरला ते, आणि जाऊ द्याना साहेब मला अश्विनीने दिलं, त्याला पण खूप थँक्स. म्हणजे ऍक्च्युली अश्विनी आणि माझी भेट वास्ते पिपाणीच्या वेळेला झालेली जॅनमध्ये नुकतीच. आणि तिकडनं मग मला तिने सांगितलं की माझं पण एक गाणं आहे ते तू करशील का, तर ती पण एक माझ्यासाठी खूप छान संधी होती. सो खूप मोठी गोष्ट आहे ही सगळी. पण बीइंग अ डान्स कोरिओग्राफर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना सगळ्यात जास्त भीती कशाची वाटायची? भीती म्हणजे एक आहे की जितकं आपल्या इंडस्ट्री बद्दल चांगलं बोललं जातं तितकंच वाईट पण बोललं जातं, तर ते माणसं ओळखणं खूप गरजेचं आहे. आपल्या खरंच आपले वेल विशर म्हणतो ना आपण, आपले वेल विशर कोण आहे आणि फक्त गोडगोड बोलून फायदा उचलणारे कोण आहे हे खूप ओळखणं गरजेचं आहे. आणि कमी वयात जर का तुम्ही येत आहे इंडस्ट्रीमध्ये तर तुमचे कान, डोळे, नाक सगळं उघडे ठेवून या, कारण जस्ट तेच आहे की जे तुम्ही बाहेर दुनिया बघता ना तीच एक छोटी दुनिया आपल्या इंडस्ट्रीमध्ये पण आहे. की जसं म्हणतात ना नाण्याचे दोन बाजू आहेत, तसंच आहे. म्हणजे जी रंगीबेरंगी दुनिया जी आपल्याला टीव्हीवरती पाहायला मिळते ऍक्च्युअल मध्ये काय आहे हे सगळं तू फेस केलं तर त्यामुळे तुला त्या गोष्टी जास्त माहिती आहे. बट खूप चांगली गोष्ट आहे की खूप लहान वयामध्ये इतक्या मोठ्या संधी मिळणं आणि त्यांना तिथे स्वतःला प्रूफ करून दाखवणं. तर श्रोते हो, आपल्या आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये जानकीकडून आपण तिचा हा प्रवास ऐकतोय. आणि आतापर्यंत तिने मालिकांमध्ये ऍज अ असिस्टंट कोरिओग्राफर म्हणून जी काही कामं केली किंवा स्वतः बिंग अ लीड कोरिओग्राफर म्हणून तिने जी काही कामं केली त्याविषयी जाणून घेतलं. तर आता पुढेही अजून बऱ्याच गोष्टी आहेत. ती वेडिंग साठी पण कोरिओग्राफी करते, कॉर्पोरेटसाठी कोरिओग्राफी करते. तर हे इव्हेंट्स कसे केले जातात किंवा ती स्वतः कोरिओग्राफर म्हणून त्यामध्ये काय नवीन देण्याचा प्रयत्न करते का, ह्या गोष्टी आपण तिच्याकडून जाणून घेणार आहोत. पण या छोट्याशा विश्रांतीनंतर तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि नवरात्र विशेष नवदुर्गा या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत जोडली गेलेली आहे डान्स कोरिओग्राफर अँड द ब्युटिफुल गोड गोंडस मुलगी जानकी आपटे. आणि जानकी सोबत या दिलखुलास गप्पा आपण इथे मारत आहोत. जानकी, ब्रेक पूर्वी तू सांगितलंस की तू कशा पद्धतीने सगळे इव्हेंट्स करत होतीस किंवा कशा पद्धतीने इंडस्ट्रीत आलीस किंवा कशा पद्धतीने तुझी ती जर्नी सुरू होती. बट या व्यतिरिक्त तू वेडिंग इव्हेंट्स करतेस आणि बऱ्याचदा परफॉर्मर म्हणून सुद्धा काम केलेलं आहेस आणि तू कॉर्पोरेट शोज पण केलेले आहेत. सो वेडिंग शोज आणि कॉर्पोरेट शोज काय बेटर वाटतं तुला, म्हणजे हे सगळं ऍज अ परफॉर्मर म्हणून तुला जास्त करायला आवडतं की कोरिओग्राफर म्हणून जास्त करायला आवडतं? ऍक्च्युली वेडिंग शोज आधी मी नाही करणार असं होतं, कारण तिकडे असं खूप ट्रीटमेंट वाईज जे म्हणतात डान्सरना ग्रुपच्या हिशोबाने डिपेंड करतं. तुमचा ग्रुप चांगला असेल तर डान्सरना ट्रीटमेंट पण छान असते, ग्रुप चांगला नसेल तर मग ट्रीटमेंट पण अरे डान्सरच आहे. कारण वेडिंगवाल्यांना ते जे फॅमिली आहेत त्यांना फक्त ते ऍज अ मी एंटरटेनमेंट म्हणून माहित आहे. दे डोंट कन्सिडर इट ऍज अ प्रायोरिटी की अरे हे आपल्यासाठी आलेत आपल्याला एंटरटेन करायला, तसं नाही. पण लकीली मला खूप सुंदर ग्रुप मिळाला
कृष्णमय म्हणून आहे, वर्सोवाचा ग्रुप आहे. कुमार शर्मा जे आहेत कोरिओग्राफर, खूप छान कथक डान्सर आहेत. तर त्यांच्या टीम मधले राहुल शर्मा म्हणून सर आहेत माझे, तर त्यांचा तो ग्रुप आहे कृष्णमयचा. तर तिथे इतके सुंदर आणि प्रोफेशनल डान्सर आहेत सगळे, आणि त्यांचे ठरलेले असतात की एक क्लासिकल ऍक्ट वर्माला, म्हणजे एक सेगमेंट असतात सगळे, वर्माला ब्राईड एंट्री, ग्रूम एंट्री. तर परफॉर्मन्स करायला ना, म्हणजे फक्त त्या ग्रुप सोबत असेल तर मी वेडिंग शो कधी पण करायला तयार आहे. मला खूप आवडतो तो ग्रुप. आणि कॉर्पोरेट मध्ये कोरिओग्राफी करायला आवडते, कारण कॉर्पोरेट मध्ये त्यांना वेगवेगळे असे व्हेरिएशन्स हवे असतात, वेगवेगळे असं मसाला असतं, एक बॉलिवूडचं हवं असतं, एक क्लासिकल हवं असतं, मग कधी कधी सिंगर्सना पण बोलवतात, ऑर्केस्ट्रा पण बोलवतात. तर मोठमोठे जे कंपनीज असतात तर त्यांचे कॉर्पोरेट शोज पण छान असतात. आणि ह्या सगळ्यामध्ये परफॉर्मर म्हणून मग आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलो, म्हणजे उदयपूर फिरलोय, आग्रा फिरलोय, गोवा फिरलोय. ते का तर फक्त वेडिंग शोज, तर पूर्ण नोव्हेंबर डिसेंबर आला ना की सगळे डान्सर खुश असतात, कारण वेडिंगचा सीझन असतं ना. मग कामही असतं आणि काम असल्यावरती इन्कम असतं, कारण की खूप सारे डान्सर आहेत ज्यांचं फक्त आणि फक्त घर ह्याच पैशावरती चालतो. बरोबर. आणि पर शो काही ठराविक अमाऊंट असते, तेवढी मिळते. मग जास्त अमाऊंटचे शोज मिळाले तर आपल्याला जास्त इन्कम मिळतो. आणि डान्सर्सची बघायला गेलो ना तर मेहनत खूप आहे, खूप जास्त, अगदी स्वतः तयार होण्यापासून. म्हणजे आता जाऊद्याना साहेबच्या वेळेलाच आठ मुलांना मी, माझ्या मित्र सगळे मित्र परिवारच आहेत, त्यांना मी सांगितलं अरे एक मला गाणं मिळालं तुम्ही सगळे येणार का, सगळे एका पायावर तयार होते. आणि त्यांनी पण सगळ्यांनी खूप छान साथ दिली. आणि जवळजवळ खोटं वाटेल, एक गाणं बनवायला रिहर्सल कमीत कमी 2 दिवस तर आम्ही करतो, आणि 2 दिवस असं नाही की हा आलो 1 तास केला आणि गेलो, 6-7 तास, 10-10 तास आम्ही रिहर्सल करतो. ऑन शूट वरती पण पूर्ण 12 तासाची शिफ्ट असते, कधी नाईट शिफ्ट असते, कधी डे शिफ्ट, उन्हात नाचायचंय, खाली खेळ बोचतायत, काही दगड बोचतात, काही एक्सक्यूज नसतात. तुम्ही परफॉर्मर आहात आणि ऍज अ डान्सर पण कोण एक्सक्यूज देत नाही, कारण त्यांना माहित आहे त्यांचं काम आहे. सो त्यांना ते एक आवडतात, कारण ती सगळे ना एक पॅशन म्हणून करतात. कोण असं काम इच्छा जाते नाही, असं कोणी मला सकाळी 9 to 5 मला सकाळी उठायचं आणि 9 to 5 जॉबला जायचं असं नाही, असं नाही. सो त्यामध्ये तुम्हाला तुम्हाला स्वतःला एक तर रिफ्रेश ठेवायचंय, स्वतःला प्रेझेंटेबल ठेवायचंय, स्वतःचा मूड म्हणजे ऍट दी बॅक ऑफ माइंड तुमच्या किती गोष्टी झालेल्या असल्या, पर्सनल लाईफमध्ये इतके प्रॉब्लेम्स असतात, पण रिहर्सलला आल्यानंतर तो माणूस सगळे पर्सनल लाईफ त्याच्या पाठी ठेवून येतो, त्या उमरठ्याच्या पाठी ठेवून येतो. नक्कीच. तू बोक्या सातबंडे जे नाटक होतं त्यासाठी सुद्धा काम केलंय, तर तिथला अनुभव कसा होता? म्हणजे मला असं वाटतंय तू बऱ्याच गोष्टी कव्हर केल्या आहेत, फक्त आता मूवी राहिल्या आणि लवकरच होई होईल, सो फक्त चित्रपट बाकी आहे, तर तोही लवकर व्हावा अशी इच्छा आहे आणि लवकरच तो पूर्ण होईल, कारण मालिका झालं, म्युझिक अल्बम झाले, नाटक झालं, तर वेडिंग कॉर्पोरेट शो झाले, सगळे झाले. सो फक्त चित्रपट राहिले आणि लवकरच तो देवाच्या कृपेने तोही पूर्ण होईल, अशा मी तुला शुभेच्छा देते. पण मग नाटकासाठी कोरिओग्राफी म्हणजे हा काही वेगळा प्रकार आहे का, किंवा तिथे काय गोष्टी जास्त लक्षात घेतल्या जातात? मेजरली तिकडे पूर्ण जे काय असतं ते थिएटर बेस्ड सेटअप सेटअप वरती असतं, म्युझिक असते, लाईट्स असतात, आर्टिस्ट असतात सगळेजण, आणि ते बालनाट्य असल्यामुळे सगळे लहान लहान मुलं होते. आणि मेन म्हणजे प्रणव दादा, प्रणव जोशी त्या नाटकाचा डिरेक्टर, दीप्तीताई, विक्रम दादा या सगळ्यांनी ते नाटक केलंय, आणि त्याचं म्युझिक निनादने केलं, निनाद म्हैसळकरने. आणि सरांसोबतच म्हणजे संतोष भांगरे सरांसोबतच मला असिस्ट करायला चान्स मिळाला. तर मागच्या वर्षीच आम्ही ते नाटक केलं, तर त्यावेळेला संतोष सरांनी एक छान म्हणतात ना एक ऑपॉर्च्युनिटी दिली, ट्रस्ट ठेवला माझ्यावरती. त्यात एक मोराचा ऍक्ट आहे, दुसऱ्या अंगठ्याच्या सुरुवातीलाच एक मोराचा ऍक्ट आहे, आणि त्याचं म्युझिक मल्हार रागावरती बेस्ड आहे पूर्ण. तर ते पूर्ण क्लासिकल, म्हणजे ते गाणं ऐकलं ऐकलं माझं असं झालं की सर हे मी करू का प्लीज, तर मला त्यांनी लगेच म्हणलं हा कर असं म्हणाले. आणि तो पूर्ण ऍक्ट मी बसला, आणि ते फक्त असं गाणं नाही तर पूर्ण सगळं गाणं, त्यातले डान्स, ते इतके सगळे सुंदर होते, त्याचं लाईटिंग, म्हणजे अजूनही कोणी गेलं ना बघायला की सगळ्यांचं असं असतं की हा त्या गाण्याचं सगळं परफेक्ट आहे, डिरेक्शन, रायटिंग, डायलॉग्स, आर्टिस्ट, म्युझिक, साऊंड, लाईट, सगळं म्हणजे A to Z. आणि
आयुष्यात माझं ते पहिलं नाटक जिथे मी असं कोरिओग्राफी वाईज काही केलंय किंवा असिस्ट केलंय, तर माझ्यासाठी पण तो खूप सुंदर अनुभव. फर्स्ट इज ऑलवेज स्पेशल अँड बेस्ट. नक्कीच, म्हणजे खूप छान वाटलं. तू खूप भरभरून बोलतेस कारण इट्स युअर पॅशन, आणि तुझ्या बोलण्यातून सुद्धा कळतंय की तू डान्सवर किंवा तू तुझ्या कलेवर किती प्रेम करतेस. आणि इन शॉर्ट काय आहे की आपण आपल्या कलेवरती प्रेम ही करायला हवं, कारण जर आपण जर त्या विषयाकडे जर त्या सिरियसनेसने जर नाही पाहिलं तर मला असं वाटतं त्याची व्हॅल्यू जर आपण नाही केली तर दुसऱ्या लोकांकडून आपण अपेक्षाही नाही ठेवू शकत. सो खूप छान बऱ्याच गोष्टी तू मी तुझ्याकडून जाणून घेते. मला आता एक सांग की जानकीला ऍज अ परफॉर्मर म्हणून जास्त जानकी छान करू शकतो की डान्स कोरिओग्राफर म्हणून? हा खूप कठीण प्रश्न आहे. जानकी दोन्ही करते. मला दोन्ही एन्जॉय करायला येतं, पण सध्याची प्रोसेस बघता मी कोरिओग्राफर चूज करते. पण परफॉर्मर पुढे आली नाही. कोरिओग्राफर इज डान्स, परफॉर्मर इज ऑल्सो बेस्ट. ते छानच असतात नो डाऊट, बट माझा ऍक्च्युअल मेन फोकस आता तो आहे ना ते कोरिओग्राफर. आणि आता त्यामध्ये इन डेप्थ जर गेले तर तू अगोदर एकतर बॉलिवूड आणि वेस्टर्न केलेलं आहेस आणि त्यानंतर तू आता भरतनाट्यम केलेलं आहेस. मग आता जर तुझ्या पुढे दोन ऑप्शन ठेवले तर तू कोणता पटकन चूज करशील, परफॉर्म करायला किंवा कोरिओग्राफ करायला? भरतनाट्यम करेन, कारण आता खूप छान जम बसलाय माझा. पण बॉलिवूड आणि टॉलिवूड मध्ये जी मजा आहे ती कुठल्याच वेस्टर्न फॉर्म मध्ये नाहीये. ती म्हणजे मला तरी बॉलिवूड इज ऑलवेज बेस्ट ना. बॉलिवूड कंटाळवाणी आणि मेन म्हणजे इव्हन आपल्या महाराष्ट्राचं फोक पण इतकं सुंदर आहे. लावणी, गोंधळ इतकं भरभरून आहे. म्हणजे खरं तर त्या एक तो असा मोठा टॉपिक आहे ज्याच्यावरती बसून असं छान अभ्यास केला पाहिजे. इतकं सुंदर तो टॉपिक आहे. म्हणजे इव्हन प्रत्येक गोष्ट, म्हणजे तू जरी भरतनाट्यम करत असलीस आणि तुला जर एखादा ऍक्ट बसवायचा तर तुला त्याच्या मागे अभ्यास आहे की तुला काय, म्हणजे बेसिकली तुला काय द्यायचंय आणि ते कशा पद्धतीने आपण प्रिटेंड करतोय. एखादी गोष्ट जेव्हा आपण एखाद्याला शिकवतोय किंवा एखाद्या चॅनलसाठी जर आपण काम करत असू तर त्याच्यावरती काही रॉंग गोष्टी नाही जायला पाहिजे, कारण लोक शेवटी नंतर आपल्याला पाहणार आहेत, विचारणार आहेत की कोणी कोरिओग्राफ केलं, मग ही गोष्ट इथे का आली. सो या सगळ्या गोष्टी आहेत. आणि बिईंग अ कोरिओग्राफर, जे लोकांना वाटतं अरे डान्सर आहे अरे कोरिओग्राफर इझी आहे, तर हे इझी नाही आहे. इझी नाही आहे म्हणजे हे जे काही कोणी काम करताना ते इझी नाही आहे. आणि मगाशी तू एक प्रश्न विचारलास, म्हणजे तू बोललीस बोलता बोलता, सो मला त्या गोष्टीवरती परत एकदा तुला बोलतं करायचं आहे की बऱ्याच वेळेला डान्सर्सना किंवा आपण बोलूयात बॅक डान्सर्सना जी ट्रीटमेंट दिली जाते ना, तुला त्याविषयी काय सांगावं असं वाटेल लोकांना किंवा सगळे ऑर्गनायझर असतील त्यांना सगळ्यांनाच? ऑर्गनायझरला सांगणारी मी अशी कोट मोठी नाही, पण एकच माझा छोटा मुद्दा आहे की बॅक डान्सर्स जे असतात ते तुमच्यासाठी येऊन परफॉर्म करतात. बॅक डान्सर्सना तुम्ही काढलं ना तर तुमचं लीड कितीही सुपर्ब नाचू दे तो दिसणार नाही, कारण ती जी एनर्जी येते ती जी मजा येते स्वतः लीडला पण परफॉर्म करताना जी मजा येते एनर्जी येते ते बॅक डान्सर्समुळे येते. आणि जितकी मेहनत लीड डान्सर्स करतो जितकी मेहनत कोरिओग्राफर त्याच्या विजनमध्ये करतो ते विजन घडवणारे सगळे डान्सर्स असतात, तर त्यांना तुम्ही तो रिस्पेक्ट दिला पाहिजे. म्हणजे मोस्ट ऑफ इंडस्ट्रीमध्ये तर आहे ते की सगळीकडे डान्सर्सना रिस्पेक्ट वगैरे खूप छान ट्रीटमेंट असते, पण ते वेडिंग शोज जे आहे ठराविक एक वेडिंग शोज आहेत. म्हणजे जसं मी म्हटलं की ह्या इंडस्ट्रीमध्ये जसे चांगले लोक आहेत तसे वाईट पण लोक आहेत, तर काही डान्सर्सना मी बघितलंय की अरे तुझ्या यास आहे तू घ्या इधर, अक्षरशः हडूस तुडूस केलं बघितलं. आणि ते इतकं की म्हणजे कोण आहे आम्ही तुमच्यासाठी आलोय परफॉर्म करायला, असंच असं म्हणून आम्हाला ट्रीट नका करू. बरोबर. तर ते खूप मला वाईट वाटलं आणि माझं असं झालं की अरे भगवान हे बी जेण करायचं, कारण शेवटी सगळंच फेस करावं लागतं. तू काय शिकलीस इंडस्ट्रीकडून? मी महत्वाचं म्हणजे नाही म्हणायला शिकली आहे, कारण मन सांभाळूनच बोलायला पाहिजे, अगदी रिस्पेक्ट ठेवून बोलायला पाहिजे. पण ते तुम्ही जेव्हा मन सांभाळताय ना त्यावेळेला तुम्ही तुमचा स्टँड तुम्ही गमवायचं नाही आणि तुम्ही बॅकफूटला जाते का हे पण हे म्हणू नका. समोरचा म्हणताय हा हे कर पण तुम्हाला काही त्याच्यात डाऊट येतोय किंवा तुम्हाला ते खटकतंय, तर ते तिथं बोलणं भाग आहे. कारण एकदा तुम्ही गप्प बसलात ना हा ही काय हिला सांग ही सगळं करते असं नसतं,
तुम्हाला तुमचं एक स्टँड घेतलाच पाहिजे, तुम्हाला नाही हे बोलताच आलं पाहिजे. मेन म्हणजे या इंडस्ट्रीमध्ये सगळ्या इंडस्ट्रीमध्ये ट्रू ट्रू. सो बेसिकली खूप छान वाटलं तुझ्याशी आज, खूप गप्पा मारल्या आणि मला तुझी जर्नी जाणून घेता आली. आणि तुझ्यामुळे तुझी जर्नी जाणून घेता घेता मला बाकीचे जे डान्सर काम करतायत किंवा इंडस्ट्रीमध्ये जे आहेत त्यांच्या ज्या काही फिलिंग्स आहेत किंवा त्यांचा जो काही स्ट्रगल आहे काम मिळण्यापासून ते काम सक्सेस होईपर्यंत जो स्ट्रगल असतो ना तो खूप मोठा असतो. आणि जानकी सारखे असे अनेक डान्सर आहेत जे हा स्ट्रगल करतात, त्या सगळ्या डान्सर्सना खूप हॅट्स ऑफ. जानकी जाता जाता तुला इतकंच म्हणेन की एक मुलगी म्हणून स्वतःला खूप छान पद्धतीने प्रूव्ह केलेस समाजामध्ये इतक्या सगळ्या वाईट गोष्टी घडत असताना. इंडस्ट्रीमध्ये तू खूप स्वतःच्या पायावरती चांगली उभी राहतेस, खूप पुढे नाव होतंय तुझं. ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना तुझी काय इच्छा आहे पुढे, पुढच्या काही वर्षांमध्ये स्वतःला कुठे पाहायचंय? पुढच्या काही वर्षांमध्ये मला छान, म्हणजे कुठे पाहायचं म्हणण्यापेक्षा मला छान कामं करायचेत, छान लोकांसोबत कामं करायचेत आणि आफ्टरऑल फायनान्शियली पण थोडं अजून छान ग्रोथ करायचे. कारण हे सगळं तर मी केलंय पण माझ्या आईचं एक नेहमी वाक्य आहे की जास्त उडायचं नाही, आपण अजून अंड्यात आहोत हे लक्षात ठेवायचं. तर ही माझी फक्त सुरुवात आहे, अगदी 1% म्हणेन मी. मला अजून खूप पल्ला गाठायचा आहे आणि त्यासाठी मी प्रिपेअर राहणार आहे किंवा तयारी करणार आहे असं. क्या बात आहे, क्या बात आहे. खरंच जानकीच्या आई बाबांचे खूप कौतुक आहे, कारण आई बाबा म्हणून आपण काय मुलांना देतोय ना हे खूप महत्वाचं आहे. एक तर असे बाबा ज्यांनी तिच्या त्यांच्या मुलीला तिचं हे करिअर चूज करायला तिला पूर्ण मोकळीक दिली आणि एक अशी आई जी आपल्या मुलीला कायम जमिनीवर राहायला शिकवते. सो खूप छान वाटलं. असे पालक आणि जर जे जे श्रोते मला ऐकतायत तर प्लीज तुमच्या मुलांना सुद्धा तुम्ही असं सपोर्ट करा, सहकार्य करा. आणि ज्या महिला आहेत, ज्या मुली आहेत, जर तुमच्याकडे असं पॅशन असेल तर त्याला दाबून ठेवू नका, तर पुढे या आणि छान स्वतःला सिद्ध करून दाखवा. आणि जानकी तू आज, आई नो मी टू बी फ्रँक या बिहाइंड कॅमेराच्या काही गोष्टी आहेत, बट जानकीचं स्केड्यूल सध्या खरंच खूप टाईट आहे. सध्या सगळीकडे कॉम्पिटिशन चालू आहेत, सगळे इव्हेंट चालू आहेत, पण त्यातून पण ती वेळ काढून आपल्याकडे इथे आली आणि आमच्यासोबत छान दिलं खुळ्यास गप्पा मारल्या, म्हणून जानकी तुझे खूप खूप आभार. थँक्यू, थँक्यू सो मच. आणि तुला खूप शुभेच्छा आहेत माझ्याकडून आणि आचार्य 90 FM सगळ्या टीम कडून. अशीच पुढे जा, प्रगती कर आणि लवकरच मी तुला ऍज अ कोरिओग्राफर म्हणून एखाद्या छान मूवीच्या टीम सोबत बघेल, मला आवडेल तुला भेटायला आणि इंटरव्ह्यू द्यायला. येस, तर श्रोते हो, आपल्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये जानकी आपटे आज आपल्यासोबत जोडली गेली होती आणि तिची एकंदरीत डान्सची जर्नी आणि ज्या काही बऱ्याच गोष्टी आहेत त्या आपण तिच्याकडून जाणून घेतल्या. ही विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. पुन्हा एकदा सांगते, आमचा संपर्क क्रमांक 9167993999. आणि जानकीसोबत मी आरजे कोमल इथेच तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.